नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते. आता एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरच्या माछिल इथं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तिघा भारतीय जवानांना वीरमरण, चोख प्रत्युत्तर देण्याचा भारतीय लष्कराचा इशारा. विधान परिषद निवडणुकीत शिवसेना भाजपा युती 3, काँग्रेस 2 तर राष्ट्रवादी काँग्रेस एका ठिकाणी विजयी. जळगाव, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ युतीकडे नांदेड, सातारा, सांगली काँग्रेसमुळे शिवसेना भाजपा युतीला अतिरिक्त जागा मिळाल्याचा काँग्रेसचा आरोप. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेत आजही प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारीच दिवसभरासाठी तहकूब. विमुद्रीकरण हा शेवट नसून काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची सुरुवात आहे, भाजपच्या खासदारांच्या बैठकीत पंतप्रधानांचं वक्तव्य. विमुद्रीकरणाच्या निर्णयाबाबत नागरिकांनी पीएम ॲपवर आपली मतं कळवावीत, पंतप्रधानांचं आवाहन. आणि स्वदेशी बनावटीच्या आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नि 1 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यातल्या माछिल इथं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताच्या 3 जवानांना वीरमरण आलं आहे. त्यातल्या एका जवानाच्या देहाची पाकिस्तानी सैन्याकडून विटंबना करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं भारतीय लष्करानं म्हटलं आहे. भारतीय जवानाच्या पार्थिवाची विटंबना करण्याची 29 ऑक्टोबरपासूनची पाकिस्तानची ही दुसरी वेळ आहे. या घटनेसंदर्भात संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना लष्करानं माहिती दिली आहे. दरम्यान बांदीपोरा इथं आज झालेल्या चकमकीत भारतीय लष्करानं 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या कारवाईत जम्मू काश्मीरच्या पोलिसांची एक विशेष तुकडी तैनात होती. बांदीपोरच्या हाजीन या गावात 2 दहशतवादी लपल्याची गुप्त खबर लागल्यावर सुरक्षा दलांनी त्या परिसरात कसून तपास सुरू केला. या शोधमोहिमेदरम्यान त्या 2 दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केल्यानं चकमक सुरू झाली. त्यात ते दोघेजण ठार झाले. या दोघांकडे 2000 नवीन नोटा सापडल्याचं वृत्त आहे. घटनास्थळावरून 2 शस्त्र आणि अन्य युद्ध सामुग्री ताब्यात घेण्यात आली आहे. मृत दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. जम्मू जिल्ह्यात आरएसपुरा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सीमा सुरक्षा दलानं आज एका पाकिस्तानी घुसखोराला ठार मारलंय. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राज्य विधान परिषदेसाठी निवडून द्यायच्या 6 जागांचे निकाल आज घोषित झाले आहेत. या 6 जागांपैकी शिवसेना भाजपा युतीनं 3 जागांवर विजय मिळवला असून काँग्रेसला 2 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे. पुणे, सातारा, सांगली, जळगाव, यवतमाळ, नांदेड आणि भंडारा गोंदिया या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडल्या जाणाऱ्या जागेसाठी आज मतमोजणी झाली. जळगाव, भंडारा गोंदिया आणि यवतमाळ या जागांवर शिवसेना भाजपा युतीनं बाजी मारली आहे तर नांदेड आणि सातारा सांगली या जागा काँग्रेसनं मिळवल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्याची 1 जागा राखण्यात यश आलं आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले यांनी 440 मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसच्या संजय जगताप यांना 71 तर भाजपाचे अशोक येनपुरे यांना 113 मतं मिळाली. अनिल भोसले हे विधान परिषदेवर दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. सांगली, सातारा मतदारसंघातून काँग्रेसचे मोहन कदम विजयी झाले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर गोरे आणि 2 अपक्ष उमेदवारांचा पराभव केला. कदम यांना 309 तर गोरे यांना 246 मतं मिळाली. जळगाव मतदारसंघातून भाजपाचे चंदूलाल पटेल यांनी लक्षणीय विजय मिळवला. त्यांनी अपक्ष विजय पाटील यांना पराभूत केलं. पटेल यांना 549 पैकी 421 मतं मिळाली. पटेल यांना सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता. या विजयाबद्दल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व पक्षांचे आभार मानले आहेत. यवतमाळ मतदारसंघात भाजपा युतीचे उमेदवार तानाजी सावंत हे 348 मतं मिळवत विजयी झाले. काँग्रेसच्या शंकर बडे यांना 78 तर अपक्ष संदीप बाजोरिया यांना फक्त 2 मतं मिळाली. तर महाराष्ट्र आणि भारतामध्ये पुढचे 50 वर्ष सत्ता आमची टिकेल ह्याच्यात शंका नाही. आम्ही जर एकत्र असू तर आम्ही काय करू शकतो हे तुम्हाला आजच्या विजयानं दिसलं असेल. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक अमरनाथ राजूरकर यांना दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून आले आहेत. 251 मतं मिळवत त्यांनी अपक्ष उमेदवार श्यामसुंदर शिंदे यांचा पराभव केला. शिंदे यांना 208 मतं मिळाली. शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि भाजपाचाही पाठिंबा मिळाला होता. तरी सुद्धा ती जादू चालली नाही हे या इलेक्शनमधून पाहिलेलं आहे.
भंडारा गोंदिया मतदारसंघातून शिवसेना भाजपा युतीचे डॉ परिणय फुके विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन आणि काँग्रेसचे प्रफुल्ल अग्रवाल यांचा पराभव केला. फुके यांना 220 मतं मिळाली तर जैन यांना 137 आणि अग्रवाल यांना 113 मतं मिळाली. विधान परिषद निवडणुकीत शिवसेना भाजपाला अतिरिक्त जागा मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. विमुद्रीकरणाच्या निर्णयाचे पडसाद आज पुन्हा संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. लोकसभेत आणि राज्यसभेत या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला. लोकसभेत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभेचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही आजचं कामकाज सुरू झाल्यापासूनच गदारोळ राहिला. विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चर्चा व्हावी आणि त्यासाठी पंतप्रधानांनी उपस्थित राहावं अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली. गदारोळामुळे कामकाज वारंवार तहकूब होत अखेर दुपारी 2 वाजता दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विमुद्रीकरण हा शेवट नसून काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईची ही सुरुवात आहे असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केलं. भाजपा खासदारांच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. विमुद्रीकरणाच्या निर्णयाबाबत नागरिकांनी पीएम एपवर आपली मतं कळवावीत असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. गरिबांसाठी आम्ही सत्तेत आलो असून गेली 70 वर्ष देशातला गरीब आणि मध्यमवर्ग काळा पैसा, भ्रष्टाचार आणि दहशतवादानं ग्रासला आहे. त्याविरुद्धचा लढा हे आमचं उद्दिष्ट असून त्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत असं पंतप्रधान म्हणाले. काळ्या पैशाविरुद्धच्या संघर्षात मोठं पाऊल उचलल्याबद्दल भाजपच्या सर्व खासदारांनी या बैठकीत पंतप्रधानांचं अभिनंदन करणारा ठराव एकमुखानं संमत केला. सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाला जनतेचा पाठिंबा आहे असं या ठरावात म्हटलं आहे. आज भारतीय जनता पार्टी की संसदीय दल की बैठक में सर्वानुमति से माननीय प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी का इस जो ऐतिहासिक निर्णय 8 नवंबर को किया गया, भ्रष्टाचार, कालाधन, जाली नोट और आतंकवाद के खिलाफ संघर्ष करने का, उसका स्वागत और सम्मान कर करके पूरा समर्थन करने का निर्णय किया गया. पक्षाचे ज्येष्ठ नेते तसंच केंद्रीय मंत्रीही या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान विमुद्रीकरण हा एक ऐतिहासिक निर्णय असून प्रामाणिकपणावर भर देणारं देशाच्या इतिहासातलं हे पहिलं पाऊल असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी भाषणात सांगितलं. विमुद्रीकरणाबाबत संसदेत विस्तृत चर्चा करण्यासाठी भाजप सकारात्मक असून विरोधी पक्ष मात्र या चर्चेपासून पळ काढत असल्याचं ते म्हणाले. विमुद्रीकरणामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार असून त्यामुळे ग्रामीण भागातली गुंतवणूक वाढून गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांना बळ मिळेल असं त्यांनी सांगितलं. देशात रोख चलनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यानं काळा पैसा निर्मितीलाही संधी मिळते असं जेटली म्हणाले. बँकिंग व्यवस्था में जब वो आता है और क्योंकि ये सारा करंट अकाउंट सेविंग अकाउंट में आता है तो इसको लो कॉस्ट मनी कहते हैं, जिसके लिए बहुत कम कीमत बैंक को देनी पड़ती है. अब बैंकों में जब इतनी बड़ी संख्या में आता है तो एकाएक बैंकों की क्षमता कृषि में, इंफ्रास्ट्रक्चर में, ट्रेड में, व्यवसाय में, उद्योग में ऋण देने की क्षमता एकदम बढ़ जाती है. और क्योंकि ये लो कॉस्ट सस्ता कैपिटल आया है, स्वाभाविक है कि उस ऋण देने की जो क्षमता होगी उसके ऊपर जो खर्चा होगा, जो ब्याज होगा, वो भी अपने आप कम आएगा. बैंकों ने ऑलरेडी कम करना शुरू कर दिया है. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी कशाप्रकारे होत आहे हे जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारनं समिती स्थापन केली आहे. या समितीत अतिरिक्त सचिव, सहसचिव आणि संचालक असून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ही समिती भेट देईल आणि येत्या 25 तारखेला अहवाल सादर करेल असं वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे. राज्यांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात चलन पुरवठा कसा होतोय, बँका आणि पोस्टात कशा प्रकारच्या सुविधा आहेत आणि विमुद्रीकरणाच्या निर्णयाचा विविध समाज घटकांवर काय परिणाम झालाय याचा आढावा ही समिती घेणार आहे. बियाणांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 जुन्या नोटा वापरता येतील असं केंद्र सरकारनं काल जाहीर केलं.
ओळखपत्राचा पुरावा दाखवून केंद्र किंवा राज्य सरकारचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम राष्ट्रीय किंवा राज्य बियाणं महामंडळ तसंच केंद्रीय आणि राज्य कृषी विद्यापीठं भारतीय कृषी संशोधन परिषद या ठिकाणांहून जुन्या नोटा देऊन बियाणं खरेदी करता येईल. यापूर्वी सरकारनं शेतकऱ्यांना आठवड्याला 25,000 रुपये देऊन दिलासा दिला होता. सरकारच्या या निर्णयामुळे रब्बी हंगामात बियाणं खरेदी करण्याची शेतकऱ्यांची चिंता दूर झाली असून शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. हा नवीन जो जी माहिती मला कळाली ती शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फारच चांगली बातमी आहे. कारण की रबीसाठी शेतकऱ्यांनी जवळपास आता बराचसा पैसा जे कर्ज मिळालं त्या कर्जाचा उचलाल केलं असून ते घरी आणून ठेवलेलं होतं. त्याच्यामुळं जर शासनानं अशा पद्धतीचा कोणता निर्णय घेतला असेल तर शेतकऱ्याच्या दृष्टीनं ही बाब खरोखरच अभिनंदनीय आणि स्पृहणीय आहे. केंद्रावर नोटा घ्यावा 500 हजाराच्या. आता हे नोटा कालचा निर्णय चांगला राहिला आणि हे निर्णयामुळे आता आम्हाला केंद्रावर कोणतीही अडचण नाही. 500 नोटा घेतात आणि बियाणे पण आम्हाला मिळते. आता अडचणी नाही राहिल्या. रब्बीचं सीझन होतं. रब्बीच्या सीझनमध्ये शेतकऱ्याला समजा बियाणं खरेदी करतात नोटा घेत नसल्यामुळं त्यांचे समजा बियाणं मिळत नव्हतं. पण शासनानं निर्णय घेतल्यामुळं हे शेतकऱ्याचं चांगलं झालं. शेतकऱ्यांना बियाणं खरेदीसाठी कोणताही त्रास होणार नाही असं जालना इथल्या महाबीज कार्यालयाचे सहाय्यक क्षेत्राधिकारी देवेंद्र सपकाळ यांनी म्हटलं आहे. आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आलेला की आता की ते मी शेतकऱ्याकडून ते जुन्या नोटा बियाणं करता स्वीकारा. त्यामुळे आता आम्हाला आदेश आल्यामुळे आम्ही ते स्वीकारणार आणि त्यामुळे जो शेतकऱ्यांना त्रास होत आहे तर तो त्रास होणार नाही. आता तसेच आम्ही आमच्या वितरकांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी त्या शेतकऱ्याकडून नोटा स्वीकारावी म्हणून. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर नोटा बदलून घेण्यासाठी आणि पैसे जमा करण्यासाठी सगळीकडे बँक आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा दिसून येत होत्या. मात्र आता हे चित्र बदलल्याचं दिसून येत आहे. परभणी जिल्ह्याच्या एटीएममध्ये 2,000 रुपयांच्या नोटा उपलब्ध झाल्यामुळे बँकांवरचा ताणही कमी झाला आहे. तसंच नवीन चलन उपलब्ध झाल्यामुळे बाजारपेठेतले व्यवहारही वाढले आहेत. मी आयडीबीआय बँकेमध्ये पैसे काढायला आले. माझं लवकरात लवकर काम झाले. इथं जो काही पंतप्रधानांनी निर्णय घेतलेला आहे मोदी साहेबांनी तो एकदम योग्य आहे. जरी आम्हाला आज त्रास झाला तरी ते भविष्यामध्ये आमच्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी खूप चांगला निर्णय आहे. तर आम्ही त्यांचे धन्यवाद देतो पंतप्रधान साहेबांचे. बहुत अच्छा लिया आहे. अभी तो हम इसी खुशी में हैं. इसके आगे हमारे बाल बच्चे भी बहुत खुश रहेंगे. मोदी साहब को हमारा धन्यवाद. दरम्यान 2,000 रुपयाच्या नोटा रद्द करण्यासंदर्भात आणि विमुद्रीकरणाविरोधातल्या याचिकेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात येत्या 8 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. संपूर्ण देशी बनावटीच्या अग्नी 1 या क्षेपणास्त्राची आज ओदिशाच्या किनारपट्टीजवळ घेतलेली चाचणी यशस्वी झाली आहे. प्रशिक्षण प्रक्रियेचा एक भाग म्हणून ओदिशाजवळच्या अब्दुल कलाम द्वीपावर आज सकाळी घेतलेल्या यशस्वी चाचणीची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिली. अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असणारं आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं हे क्षेपणास्त्र 700 किलोमीटर अंतरावरच्या लक्ष्याचा भेद करू शकतं. या क्षेपणास्त्रात दिशादर्शक प्रणालीही बसवली असल्यामुळे लक्ष्य भेदामध्ये अधिक अचूकता येऊ शकते. याआधीच लष्कराच्या ताफ्यात दाखल झालेल्या अग्नी 1 क्षेपणास्त्रानं आजवर कक्षा अचूकता आणि भेदकतेच्या बाबतीत उत्तम कामगिरी बजावली आहे. उत्तर प्रदेशात कानपूरजवळ इंदूर पाटणा रेल्वेगाडीला झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी रेल्वेनं आज 12 सदस्यांची समिती स्थापन केली. रेल्वे अपघातातल्या मृतांची संख्या 149 वर पोहोचली असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या जखमी व्यक्तींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात घसरलेले डबे रुळावरून काढण्याचं काम पूर्ण झालं असून रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. या अपघातामुळे खोळंबलेल्या अन्य गाड्याही धावायला सुरुवात झाली आहे. दरम्यान रेल्वे सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली असून तिचा अहवाल आल्यावर संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात.
भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे. अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध. विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे दहशतवादाबरोबरच बनावट नोटांनाही आळा बसला आहे, तसंच काळा पैसा जमवणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं. सांगली जिल्ह्यातल्या नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत ते आज तासगावमध्ये बोलत होते. राज्यातल्या नगरपालिकांच्या पाणी योजना गेली अनेक वर्ष रखडल्या आहेत, त्या येत्या वर्षभरात पूर्ण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. देशात भ्रष्टाचारमुक्त शासन आणण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. ते सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट इथं नगरपालिका निवडणूक प्रचारसभेत बोलत होते. नगरपालिकेचा कारभार पारदर्शी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त योजना राबवल्या जात आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. देशाच्या विकासासाठी पंतप्रधानांना विमुद्रीकरणाच्या प्रक्रियेत 50 दिवस साथ देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी आज केलं. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागलमधली आमदार हसन मुश्रीफ यांच्या 3 कार्यकर्त्यांवर हद्दपारीची कारवाई झाली आहे. या कारवाईविरोधात आमदार हसन मुश्रीफ यांनी आज कागल पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरु केलं आहे, त्यामुळे सध्या इथं तणावाची स्थिती असून अघोषित बंदची स्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही कारवाई राजकीय हेतूनं केली आहे असा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. या 3 कार्यकर्त्यांवर केवळ राजकीय गुन्हे असताना राष्ट्रवादी पक्षाची प्रचार यंत्रणा विस्कळीत करून निवडणूक जिंकण्याचे हे षडयंत्र असल्याची टीका त्यांनी केली. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीत येणाऱ्या पूर्व किनारपट्टीचा वाणिज्य आणि पर्यटनासाठी उपयोग करून घेण्याकरता काम सुरू आहे असं मुंबई पोर्ट ट्रस्टचे प्रमुख संजय भाटिया यांनी सांगितलं. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबईची पूर्व किनारपट्टी विकसित करण्यासाठी आलेल्या संकल्पना आरेखन आणि वित्तीय निविदांमधून 6 आंतरराष्ट्रीय कंपन्यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना जागतिक दर्जाचं जलपर्यटन उपलब्ध होईल असं भाटिया यांनी सांगितलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या परीक्षेच्या पेपर तपासणीत चुका झाला असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं केला आहे. या विरोधात परिषदेच्या वतीनं विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर आज आसूड मोर्चा काढण्यात आला. पेपर तपासणीत विद्यापीठानं अनेक चुका केल्या, त्यानंतर 10 दिवसात पुनर्मूल्यांकनाचा निकाल लावला जाईल असं लिखित आश्वासन दिलं, मात्र पुढच्या परीक्षा झाल्या तरी सगळे निकाल लागलेले नाहीत. या पुनर्मूल्यांकनात ज्या विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज विद्यापीठाकडून चुकली होती तीही दुरुस्त झालेली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी राहिलं आहे. याबाबतीत विद्यापीठानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. रिव्हॅल्युएशनमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे काही प्रश्न तपासलेले नव्हते, ते प्रश्न यांनी तपासलेले नाहीये. काही विद्यार्थ्यांचं ग्रॉस अंडर व्हॅल्युएशन करण्यात आलेलं आहे. आमची मागणी ही आहे की यांनी तात्काळ ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचे पेपर घ्यावेत, ते एक्सपर्ट समोर ठेवावेत आणि 2 दिवसाच्या आत ह्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. गावांमध्ये लोकवस्तीच्या बाहेर जिथे 10 पेक्षा कमी राहती घरं असतील त्यापासून 100 मीटर दूर अंतरावर दारूच्या दुकानांचं स्थलांतर करण्याचे निर्देश देण्याचे अधिकार ग्रामसभेला देण्यात आले आहेत अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ग्रामपंचायत हद्दीतल्या सर्व मतदारांपैकी 50% मतदारांनी ग्रामसभेत उपस्थित राहून बहुमतानं ठराव मंजूर केला तर परवानाधारक दारू विक्रेत्यांना आपली दुकानं लोकवस्तीच्या बाहेर स्थलांतरित करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. स्थलांतराची कारवाई 1 वर्षाच्या आत केली नाही तर सदर परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूदही करण्यात आली आहे अशी माहिती बावनकुळे यांनी आज मुंबईत वार्ताहरांना दिली. दारूच्या दुकानांमुळे गावकऱ्यांना होणारा त्रास आणि बिघडणारं सामाजिक स्वास्थ्य यामुळे 2008च्या दारूबंदी आदेशात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कर्नाटक संगीताचे विख्यात गायक एम बालमुरलीकृष्ण यांचं आज चेन्नईमध्ये वार्धक्यानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मिले सुर मेरा तुम्हारा या गाजलेल्या गीतामधल्या तमिळ ओळी बालमुरलीकृष्णांनी गायल्या होत्या, त्या आजही रसिकांच्या मनावर रुंची घालत आहेत.
कित्येक तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला होता. संगीत क्षेत्रातल्या योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण किताबानं गौरवण्यात आलं होतं. हवामान. गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाल्यानं गारठा वाढला आहे. राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं 7.1 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 36 किमान 18, नागपूर 32.13, पुणे 31.10, औरंगाबाद 31.13, नाशिक 31.10, कोल्हापूर 31.16, रत्नागिरी 34.18, सोलापूर 34.13 आणि अमरावती कमाल 31 आणि किमान 13 सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीरच्या माचिल इथं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तिघा भारतीय जवानांना वीरमरण, चोख प्रत्युत्तर देण्याचा भारतीय लष्कराचा इशारा. विधान परिषद निवडणुकीत शिवसेना भाजपा युती 3, काँग्रेस 2 तर राष्ट्रवादी काँग्रेस एका ठिकाणी विजयी. जळगाव, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ युतीकडे, नांदेड, सातारा, सांगली काँग्रेसकडे तर पुण्याची जागा राष्ट्रवादीकडे. विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिवसेना भाजप युतीला अतिरिक्त जागा मिळाल्याचा काँग्रेसचा आरोप. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेत आजही प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारीच दिवसभरासाठी तहकूब. विमुद्रीकरण हा शेवट नसून काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची सुरुवात आहे. भाजपच्या खासदारांच्या बैठकीत पंतप्रधानांचं वक्तव्य. विमुद्रीकरणाच्या निर्णयाबाबत नागरिकांनी पीएम ऍपवर आपली मतं कळवावीत, पंतप्रधानांचं आवाहन. आणि स्वदेशी बनावटीच्या आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नि 1 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न होत असताना इयत्ता 10वीनंतर दरवर्षी सुमारे 2-2.5 लाख विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात असल्याचं नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षण अहवालातून समोर आलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गळती होण्यामागील कारणं, त्यावरील उपाययोजना आणि शिक्षण विभागाकडून त्यात सुधारणा करण्यासाठी हाती घेतलेले उपक्रम याविषयी अधिक माहिती देण्यासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक नामदेव जरग यांना आज रात्री 9:30 बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.